आता आपण 8वीचा चॅप्टर घेऊ लागलो बरं का. तुम्ही लक्ष तुझ्या लक्षात आलं मला तू इथं बस तुझ्या लक्षात आलं चॅप्टर काय नाव आहे चॅप्टरचं तू इकडे थांब. चॅप्टरचं नाव काय आहे आरोग्य व रोग आहे. ठीक आहे चॅप्टरचं नाव काय रे आरोग्य व रोग. आता आरोग्य व रोग हा चॅप्टर अत्यंत महत्त्वाचा आहे. हा चॅप्टर अत्यंत महत्त्वाचा काय आहे याचे दोन कारणं आहे. कारण या चॅप्टरमध्ये ऑलरेडी दोन गोष्टी सांगितलेल्या आहे आरोग्य म्हणजे काय आणि रोग म्हणजे काय. आरोग्य म्हणजे हेल्थ आणि रोग म्हणजे रोग म्हणजे डिसीज. रोग म्हणजे डिसीज आरोग्य म्हणजे हेल्थ त्या दोन्ही गोष्टी पण या चॅप्टरमध्ये दिल्या. चॅप्टरचं नाव तुम्हाला कळलं. आता नेमके आरोग्य आरोग्य व रोग नेमकी काय ते बघायचं आपल्याला. आता दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही. आरोग्य म्हणजे काय हेल्थ म्हणजे काय. रोगाचा निस्ता अभावच म्हणजे आरोग्य नव्हे तर शारीरिक मानसिक आणि सामाजिकरित्या पूर्णत सदृढ असण्याची स्थिती म्हणजे आरोग्य होय. म्हणजे फक्त रोगाचा नुसता अभाव नाही पाहिजे. म्हणजे एखादा रोग मला झा मला काय आजार नाही आहे याचा अर्थ काय आहे की मी हेल्थी का नाही. म्हणजे काय म्हणतात की रोगाचा निस्ता अभावच नाही म्हणजे आरोग्य नव्हे तर माणूस शरीरानं चांगलं पाहिजे डोक्याने मानसिकरित्या चांगलं पाहिजे आणि समाजामध्ये पण त्याला वागता बोलता सगळं चांगलं आलं पाहिजे याला म्हणतात काय आरोग्य म्हणजे हेल्थ. सो हेल्थ इज व्हॉट इज मीन बाय हेल्थ. हेल्थ इज द स्टेट कम्प्लीट फिजिकल मेंटल सोशल वेलबिंग अँड नॉट ओनली ॲबसेन्स ऑफ द डिसीज. इतकं कळलं असून तुम्हाला आता दुसरं पॉईंट याच्यामध्ये रोग म्हणजे काय. शरीर क्रियात्मक किंवा मानसशास्त्रीयरित्या शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा. अंडरलाईन दिस पॉईंट. जैविक कार्यामध्ये जर शरीराच्या अडथळा येत असन जैविक कार्य जे असतात बायोलॉजिकल प्रोसेसेस याच्यात जर डिस्टर्बन्सेस येत असन तर त्याला आपण रोग म्हणणार आहे. म्हणजे मी जसं एकदम हेल्थी ना आता मी बोलू शकतो माझ्या आतमध्ये शरीरात एखादं मॅक्रो ऑर्गॅनिझम आलं किंवा काही अचानक काही त्रुटी झाली ना शरीरामध्ये त्याला आपण रोग म्हणणार आहे. ठीक आहे आजार आजार साधी गोष्ट. पण आजार नेमके कसा होतो आजाराचे प्रकार कोणते कशाला पण आपण आजार म्हणणार आहे का. आजाराचे वेगवेगळे प्रकार आहे. कधी सर्दी होती तो पण आजार आहे बरं. एखाद्या माणसाला ताप येते तो पण आजार आहे. मग आजाराचे वेगवेगळे प्रकार आहे. आजाराचे मुख्यत्वे दोन प्रकार आहे. देर आर टू टाईप्स ऑफ द डिसीज. नंबर वन इज द टाईप्स ऑफ द डिसीजमध्ये दोन प्रकार आहे. नंबर एक आहे कालावधीनुसार आणि नंबर दोन आहे कारणानुसार. कालावधीनुसार म्हणजे झालेला आजार किती वेळ राहणार याला म्हणतात कालावधीनुसार. आणि कारणानुसार म्हणजे तो आजार नेमके कोणत्या कारणामुळे झाला. व्हॉट इज द रिझन बिहाइंड ऑफ दॅट. त्याच्या कारण त्या आजारामागचं कारण काय त्याला आपण कारणानुसार म्हणतो. सो कारण कालावधीनुसार म्हणजे कारण कालावधीनुसारमध्ये दोन प्रकार आहे. कालावधीनुसार म्हणजे एक तर तो दीर्घकालीन रोग असणार आहे किंवा तो तीव्र रोग असणार आहे. दीर्घकालीन म्हणजे काय हा किंवा कमी राहणारा रोग आजार पण खूप तीव्र राहणार म्हणजे जास्तच ताप येणं. ताप काय कायमस्वरूपी राहते माणसाला नाही तीव्र आहे. आणि दीर्घकालीन म्हणजे असा आजार की जसं की ट्युबरक्लॉसिस आहे टी बी वगैरे आजार आहे हे दीर्घकालीन असतात. ठीक आहे खूप शुगर राहते किंवा अशा अनेक गोष्टी की ज्या कायमस्वरूपी असे आजार असतात की जे माणसाला कायमस्वरूपीच राहतात. आता कारणानुसार म्हणजे दोन कारणं असतात. एक तर अनुवंशिक रोग असतो आणि एक तर उपार्जित रोग असतो. अनुवंशिकला इंग्लिशमधून म्हणतात हेरिडिटरी डिसीज. ठीक आहे अनुवंशिक रोगमध्ये डाऊन संलक्षण येतं. ठीक आहे डाऊन सिंड्रोम म्हणतो आपण इंग्लिशमध्ये त्याला. कारणानुसार म्हणजे किती प्रकार आहे मग दोन. अनुवंशिक म्हणजे काय माझ्या आपल्या आईवडिलाला पण तो रोग आहे आणि मुलाला रोग झाला अनुवंशिकरित्या. म्हणजे एका पिढीला होता आणि दुसऱ्या पिढीमध्ये तो रोग आलेला कारणानुसार झालेला आहे. सो अनुवंशिक रोग आहे. आणि उपार्जित रोगमध्ये दोन प्रकार आहे. एक तर संसर्गजन्य आणि एक असंसर्गजन्य. संसर्गजन्य रोगमध्ये सर्दी आहे फ्ल्यू आहे किंवा डेंग्यू वगैरे संसर्ग आहे. म्हणजे काचीची तर त्याला बाधा झालेली आहे संसर्ग झालेला आहे बरं. जंतूचा वगैरे काही संसर्ग झालेला आहे. जसं की खूप जास्त पाऊस पडतो पावसामुळे काय झालेलं त्यांनी ते पाणी पिलं तर पावसामध्ये पाण्यामध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम होते ते त्याच्या बॉडी गेले बॉडीमध्ये गेले याला म्हणतात संसर्गजन्य रोग. आणि असंसर्गजन्य रोग म्हणजे काय मधुमेह रक्तदाब आहे नो हार्ट काय म्हणतात हार्ट अटॅक असं ठीक आहे किंवा हृदयाचा एखादा विकार असून दुसरा काही. सो याला काय म्हणतात आपण की असंसर्गजन्य रोग आहे. याला काही संसर्गजन्य रोग नाही तो हे कारण याला काही म्हणजे मॅक्रो ऑर्गॅनिझममुळे होत नाही. ठीक आहे पहिली गोष्ट. याच्यानंतर आता बघा पेज नंबर 7 2.3 जर काढलं तुम्ही काय संसर्गजन्य रोग आहे याच्यामध्ये तर इथं रोगाचे नाव दिलेले आहे. रोगाचे नाव एक क्षय आहे ज्याला इंग्लिशमधून आपण ट्युबरक्लॉसिस म्हणतो. कारक दिलेलं आहे म्हणजे कारण रिझन काय
तर आकाशामुळे होतो, जीवाणूमुळे होतो, संक्रमणाचे माध्यम काय म्हणजे कशामुळे तो संक्रमित होतो, लक्षणे काय तो रोग झाल्याच्या नंतर आणि उपाय व उपचार काय त्याच्यावरती. काविळला तसंच दिलेले आहे ह्या अतिसार ज्याला आपण डायरिया म्हणतो त्याला तसंच दिलेलं आहे. पटकी म्हणजे आपण त्याला काय म्हणतो कॉलरा त्याला पण तसंच दिलेलं आहे. त्याचं कारक, संक्रमणाचे माध्यम, लक्षणे, उपाय व त्याचं उपचार, त्याच्यावर उपाय काय, त्याच्यावर काय उपचार करू शकतो. जसं की आता समजा अतिसार डायरिया झाला तर डायरियाचं कारण कशामुळे होतं, जीवाणू आहे, विषाणू आहे, त्याच्यानंतर अँटामिबा आहे, हे अँटामिबा हिस्टॉलिटिका आहे, हे त्याचे जीवाणू आहे, हे मॅक्रो ऑर्गॅनिझम आहे, याच्यामुळे तो आजार झाला. कोणता? डायरिया. डायरिया 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 हां डायरिया हा त्याच्यामुळे होतो. डायरियाचे लक्षण काय आहे? डायरिया झाल्याच्या नंतर पोट दुखतं, पाण्यासारखे पातळ जुलाब होते. हां उपाय उपाय काय याच्यावर? उपाय उपाय काय आहे? अन्न झाकून ठेवावे, अन्न पाणी उकळून प्यावे आणि ओ आर एस तिथे भेटतात ना तुम्हाला, बॉटल पण भेटतात आणि पावडर ओ आर एस. सो जल संजीवनी म्हणतात ओ आर एसला. ते मीठ वगैरे साखर वगैरे आपण घरी पण बनवतात ना ओ आर एस. लिंबू टाकणे, पाणी टाकणे, साखर टाकणे, थोडंसं मीठ टाकणे, एनर्जी येते बॉडीमध्ये डायरिया झाल्याच्या नंतर. सो हे महत्त्वाचं आहे अत्यंत. याच्यानंतर आणखीन काय? हां रेबीज वगैरे तुम्ही वाचून घ्यायचं. रेबीजमध्ये काही नाही, रेबीज हा विषाणूजन्य रोग आहे, समजून घ्यायचं. ॲक्च्युली तुम्ही पाठ नाही करायचं, याला समजून घ्यायचं काय तर. आता याच्यात एड्स आहे, एड्सचा फुल फॉर्म ध्यानात ठेवायचा आहे. एड्स ए म्हणजे ॲक्वायर्ड, आय म्हणजे इम्युनो, ए आय डी डी म्हणजे डेफिशन्सी आणि व्ही म्हणजे व्हायरस, एस म्हणजे सिंड्रोम. ए म्हणजे ॲक्वायर्ड, आय म्हणजे इम्युनो, डी म्हणजे डेफिशन्सी आणि आय एस म्हणजे सिंड्रोम. ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशन्सी सिंड्रोम दॅट मीन्स एड्स. एड्स आकाशामुळे होतो, एच आय व्ही नावाच्या व्हायरसमुळे होतो, विषाणूमुळे होतो. त्याचं नाव आहे एच आय व्ही ह्युमॅन इम्युनो डेफिशन्सी व्हायरस किंवा ह्युमॅन इम्युनो डेफिशन्सी व्हायरस एच आय व्ही. त्याच्यामुळे एड्स होतो. एड्सवर रिलीज आहे, रक्ताची चाचणी आहे, हे तर तुम्हाला माहीतच आहे. ठीक आहे, हे वाचून घ्यायचं. याच्यात काही महत्त्वाचं नाही. आणखीन स्वाईन फ्ल्यू असंसर्गजन्य रोग वगैरे इथं पूर्ण माहिती दिलेली आहे. जे रोग संसर्गातून किंवा संक्रमणातून पसरत नाही त्याला असंसर्गजन्य रोग म्हणतात. मधुमेह वगैरे दिलेले आहे, त्याच्यानंतर मधुमेह वाचून घ्यायचं तुम्ही एकदा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेनेरिक औषधं. जेनेरिक औषधं काय तू समजून सांगा आता थोडं इकडं सांगा. पण जेनरिक औषधे यांना सामान्य औषधे असे म्हणतात. म्हणजे जेनरिक औषधे, जेनरिक औषधे ही ब्रँडेड औषधांच्या, ब्रँडेड औषधे आणि जेनरिक औषधे हे यांच्यामध्ये डिफरन्स आहे. जेनरिक औषधे हे सामान्य औषधे म्हणजेच सामान्य औषधं असते आणि जेनरिक औषधे ब्रँडेड औषधांच्या तुलनेने समकक्ष व त्याच दर्जाचे असते. म्हणजे जितकं ब्रँडेड औषध आपल्या शरीर हे करते, बरं करते आपल्याला, तेवढंच जेनरिक औषधसुद्धा करते. साधी गोष्ट काय माहिती आहे का मुलांनो? जेनेरिक औषधामध्ये एकच साधी गोष्ट आहे. जेनेरिक औषध जे असतात ना त्याला कोणतं पेटंट नसतं. पेटंट कळतं का तुम्हाला? म्हणजे विदाऊट पेटंट असतं ते. त्यांची काहीतरी मला वाटतं की ते 4-5 वर्षाचं पेटंट असतं. फॉर एक्झाम्पल तू एखादी औषध तयार केलेली आहे तर तू काय करणार? तू इतकी मेहनत केली, रिसर्च केलं आणि एखादं औषध तयार केलं आणि तुझं जर औषध दुसऱ्या कंपनीनं तयार केलं तर तुझा काय फायदा आहे? मग तू पेटंट घेणार, त्याला गव्हर्नमेंटकडून एक पेटंट भेटतं की बाबा मी जे औषध तयार केलं किमान 5 वर्षे औषध अशा प्रकारचं कोणी तयार नाही केलं पाहिजे आणि तयार करायचं असेल की तर मग मला इतके पैसे द्या तुम्ही. सो याला पेटंट म्हणतात. ठीक आहे, पण जेनेरिक औषध काय होतं? जे औषध तुम्ही समजा आता एकदा त्याचा फॉर्म्युला सगळीकडे गेला सो कोणती पण कंपनी तयार करू शकते. सो हे जेनेरिक औषध आहे. पण जेनेरिक औषध आणि ब्रँडेड औषधामध्ये खूप काही फरक नाही आहे. उलट ॲज कम्पेअर टू ब्रँडेड औषधाच्या कम्पॅरिझनमध्ये जेनेरिक औषधं स्वस्त आणि प्रभावी पण आहे. लोकांना वाटतं की जेनेरिक औषध ही जास्त प्रभावी नाही आहे. जेनेरिक औषधामध्ये आणि ब्रँडेड मटेरियलमध्ये फरक काय? त्याला पेटंट नाही आहे. जेनेरिक मेडिसिनला पेटंट नाही. जसं की समजा एक गोळी 50 रुपयाला ब्रँडेडमध्ये तर जेनेरिकमध्ये 30 गोळी 10 रुपयाला भेटते. समजू लागलं? सो हा फरक आहे. हे सगळं चॅप्टर समजलं काही राहिलं का याच्यामध्ये? आता